शिफा क्लिनिक ची भेट नामी आरोग्यदायी जीवनाची देव हमी शिफा होमिओपैथिक क्लिनिक कोरोना मुक्त झाल्यावर जाणवणारा अशक्तपणा शारीरिक समस्या त्वचा विकार आणि सांधेदुखीवर हमखास उपचार आजाराची सर्व माहिती फोनवर घेऊन औषधे घरपोच पाठवण्याची सुविधा डायबिटीस उच्च रक्तदाब वंध्यत्व थायरॉइड महिलांचे आजार त्वचा रोग आणि मानसिक विकार यावर हमखास उपचार बरा हो घरी आलेल्या पेशंट मध्ये आपल्याला अनेक लक्षणे दिसून येत आहेत म्हणजे अशक्तपणा मळमळ पोट दुखणे जेवण न जाणे उदासीनता सांधे दुखी आणि असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत ही लक्षणे आपल्या शिफा होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये योग्य हिस्ट्री घेऊन व व्यवस्थित त्याच्यावर मेडिसिन दिल्यामुळे त्वरित बरे होत आहेत संपर्क डॉक्टर शबनम इनामदार शहाजी नगर स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत जिल्हा अहमदनगर 95 61 741 666 आणि 91 30 911 666 कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष आणि सध्याचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांना आता प्रवरेची रसद मिळणार आहे अशी घोषणा खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केली. माझं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी कर्जतमध्ये यापुढे नामदेव राऊत यांना प्रवरेवरून खास रसद पुरवण्यात येईल असं खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय. तर यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता चांगलीच खळबळ उडाली आहे. उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या संकल्पनेतून सायली नामदेव राऊत लघु व मध्यम उद्योग विकास समूहाच्या वतीनं कर्जतमधील महिलांसाठी आपलं गाव आपला रोजगार ही योजना सुरू करण्यात आली आहे. याचं उद्घाटन खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. तर याप्रसंगी नगराध्यक्ष प्रतिभा भैलुमे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत सायली राऊत नगरसेविका उषा मेहत्रे नीता कचरे राणी गदादे हर्षदा काळदाते राखी शहा मंगलताई तोरडमल कांचन खेत्रे श्रीमती वाघ सुनीता हिरडे यांच्यासह महिलांची उपस्थिती होती. या वयोगटातील सर्व शेतकरी व्यापारी नोकरदार सर्वांचाच या ठिकाणी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी स्वतःच्या खिशातून स्वतःच्या पदर खर्चातून या ठिकाणी विमा पॉलिसी उतरवण्याचं ठरवलेलं आहे. नामदेव राऊत यांनी कर्जत शहरातील महिला स्वावलंबी व्हाव्या यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सायली राऊत लघु व मध्यम उद्योग विकास समूह या ठिकाणी स्थापन केलाय. या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचं मोठं काम या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यांचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे असं यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी म्हटलं आणि यासाठी जी आर्थिक मदत लागेल ती मी करण्यास तयार आहे असंही त्यांनी सांगितलं. एक फार मोठं स्वप्न आज साकार होताना मी पाहतोय. महिलांना घरबसल्या रोजगार मिळावा हे भाषण करणं याची जाहिरात करणं आणि हे प्रत्यक्षात घडून आणणं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आणि आज महिला सक्षमीकरण किंवा महिलांना ताकद देण्याचं काम आणि काम म्हणजे आपण जबाबदारीपूर्वक करतोय आणि ही आपली जबाबदारी का कारण की आपल्याला लोकांनी या ठिकाणी प्रथम नगराध्यक्ष केलं आपल्याला लोकांनी या ठिकाणी नगरपालिकेची सत्ता दिली आपल्याला लोकांनी या ठिकाणी उपनगराध्यक्ष म्हणून स्वीकारलं आणि म्हणून या कुटुंबाची जबाबदारी आणि कुटुंब म्हणजे माझ्या एकट्याचं नव्हे पण पूर्ण कर्जत शहर हे माझं कुटुंब या दृष्टिकोनातून आज हे स्वप्न माननीय बापूंनी जर साकार केलं त्याबद्दल मी त्यांचं कर्ज अभिनंदन करतो. तर मी बापू तुम्हाला माझ्या बँकेतून पाहिजे तेवढं भांडवल उभं करायला तयार आहे त्यामध्ये आणि सायली राऊत लघु व मध्यम उद्योग विकास समूह या माध्यमातून शहरातील शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे आणि यासाठी त्यांना प्रशिक्षणही दिलं जाणार आहे. गणेश जेवरे सी न्यूज मराठी कर्जत.